मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात राज्यभर आंदोलने सुरू आहेत. अशातच राज्य सरकारचे आजपासून नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि याच पार्श्वभूमीवर सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी कोल्हापुरात सकल मराठा समाजाकडून जागरण जागर आंदोलन करण्यात येत आहे. संबळ तानपुरा अशी वाद्य वाजवत कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात मराठा समाजाकडून गोंधळ आयोजित करण्यात आला आहे. शासनानं झोपेचं सोंग घेतलंय. आमचे मराठा आमदार यांच्या समोर वाकलेत, त्यांना स्वतःची खुर्ची महत्वाची आहे. या झोपलेलं सोंग घेतलेल्या शासनाला आणि मराठा आमदारांना जागा करण्यासाठी हा गोंधळ आहे. वेळीच जागा व्हा, आम्ही आता गप बसणार नाही. या शासनानं शिंदे समिती आणि या आयोगामध्ये भांडणं लावली आहेत आणि वेळ कमी पुढे करतायत. त्यांना 24 तारखा कशी पशी उलटायची आहे. त्यांना मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही. या जागाच्या निमित्तानं शासनाला आमची धमकी आहे. हे आरक्षण संपल्यानंतर तुम्हाला परत आपल्या मतदारसंघामध्ये जायचं आहे. या अधिवेशनामध्ये मराठ्यांचा आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही तर आम्ही आमदारांना त्यांच्या मतदारसंघामध्ये फिरू देणार नाही. वेळीच जागा व्हा म्हणून हा जागा आहे.